कुसुमाग्रज आणि बाळगोपाळ. कुसुमाग्रजांनी आपल्या आयुष्यात जी समाजसेवा केली त्यामुळे त्यांना समाजाचे शिल्पकार म्हणावे लागेल. ज्या व्यक्तीने समाजाची सामिलकी मानली, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही केले, अशी व्यक्ती लहान मुलांना कशी विसरेल बरे. कारण आजची लहान मुले उद्याचे नागरिक होणार आहेत. या मुलांवर योग्य वेळी संस्कार झाले नाहीत तर पुढे ते एक व्यक्ती म्हणून कसे उभे राहणार. कुसुमाग्रजांना ही जाणीव असल्या कारणाने त्यांनी लहान मुलांसाठी कथा कविता लिहिल्या. त्यातून ते त्यांना पक्षी, निसर्ग, निसर्गात होणारे बदल, त्यांना कुतूहल वाटणाऱ्या अशा काही गोष्टी कवितांतून, गाण्यांतून सांगू लागले. मराठी भाषेच्या बालवाङ्मयाची सुरुवात 1935 सुमारास झाली. त्यावेळी विदेशी बालसाहित्याची भाषांतरे होत. हे साहित्य मराठी संस्कृतीत आणून त्याचा विस्तार केला जात असे. यात साने गुरुजींना अग्रक्रम द्यावा लागेल. कुसुमाग्रजांचे जादूची होडी आणि छोटे मोठे हे दोन बालकथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. या कथांतून राक्षस, त्याच्याबरोबर झुंज देणारे ते वीर, आकाशातून उडणारी जादूची होडी, आकाशातून उडणारा पांढराशुभ्र घोडा, जादूचा लगाम, राक्षसाच्या केसात घरे करून राहणारे विषारी नाग, राक्षसांच्या अंगावर खेळणारे 2-4 इंच उंचीचे असे लोक, पर्वत, नद्या, आग आदी अद्भुत वाटणाऱ्या घटना आहेत. कुसुमाग्रजांच्या बालकथा त्यातील एक जादूची होडी. या कथेत एक होडी आहे, ती वल्लवताच आकाशात उडू लागते. या कथेत एका गरीब बाईचा मुलगा दिलीप या जादूच्या होडीत असतो आणि जटानंदन नावाच्या क्रूर राक्षसाच्या महालात पोहोचतो. दिलीप जटानंदाच्या तावडीत सापडायच्या ऐवजी जटानंदच दिलीपच्या तावडीत सापडतो. त्यामुळे दिलीपला रत्नाची पाने आणि सोन्याची फुले मिळतात. दिलीप दिवाळीत घरी येतो आणि दिवाळी आनंदाने साजरा करतो. मुलगा आल्याने आईला खूप आनंद होतो. छोटे आणि मोठे या बालकथांच्या पुस्तकात अजिंक्य तारा आणि छोटे आणि मोठे अशी दोन बालकथा आहेत, संग्रह आहेत. अजिंक्य तारा ही कथा बालवाचकांना आवडणारी आहे. या चंद्रशेखर नावाचा एक तरुण उडत्या पांढऱ्या अजिंक्य तारा नावाच्या घोड्याच्या शोधासाठी अंजनीच्या झऱ्याजवळ येतो. त्याचवेळी मोगऱ्यासारखा पांढराशुभ्र आणि गरुडासारखे पंख असणारा अजिंक्य तारा हा घोडा अंजनीच्या उड्यावर येत असल्याचे एक लहान मुला सांगतो. चंद्रशेखर आणि तो लहान मुलगा अजिंक्य ताऱ्याची वाट पाहत वेळ घालवतात. गौंडवनातील कालकूट नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी चंद्रशेखरला हा घोडा हवा असतो. आता चंद्रशेखर आणि कालकूटमध्ये लढाई होणार आणि त्यात चंद्रशेखर जिंकणार या भावनेने मुलांची उत्कंठा वाढते. छोटे आणि मोठे ही कथा गलिव्हर ट्रॅव्हल्सची आहे, आठवण करून देणारी आहे. पेनसारखे खिशात राहू शकणारे छोटे लोक छोटुस्तान देशातील आहेत, पण त्याची कथा महाभारत काळाशी जुळणारी आहे. महाभारत आणि रामायणातील कथा मुलांना आवडतात याची आठवण ठेवून प्रचंड राक्षस, यांच्या देवांशी झालेल्या लढाया, मधेच गुप्त, लहान किंवा मोठे होण्याची मंत्रविद्या, या महाभारतातील गोष्टी मुलांना माहीत असतातच. छोटुस्तानमधील 400 इंची लोकांच्या कथेत सहजपणा आढळतो. कथेचा प्रारंभ विंचळ राक्षस आणि छोटे लोक यांच्या प्रेम संबंधाने होतो. छोटे लोक विंचळाच्या छाताडावर पोटावर विविध खेळ खेळतात. सणाच्या दिवशी त्यांच्या तोंडून मिठाईच्या टोपल्याच्या टोपल्या रिकामा करतात. विंचळ देखील छोट्यांना त्रास होऊ नये म्हणून छोट्यांवर सावली करतो. विंचळ जमिनीवर पडला की त्याला 10 पटीने आपली शक्ती वाढवता येते. विंचळ आणि भीमाचे युद्ध होते. भीम युक्तीने विंचळला मारतो. मग छोटुस्तानचे लोक एक शोक सभा घेतात आणि भीमाविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतात. त्यांचे भीमाशी युद्ध होते. छोटुस्तानच्या लोकांचे शौर्य पाहून भीम त्यांची क्षमा मागतो आणि युद्ध संपते. वाघोबा शिकवतात नावाची एक छोटी बालकथा 4 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी कुमार मासिकाच्या दिवाळी अंकात कुसुमाग्रजांनी लिहिली होती. यात वाघोबांनी काढलेल्या शाळेत मणी, मोती, बकरी, माकड शिकायला येतात. ही कल्पनाच मुलांचं मनोरंजन करणारी आहे. तर अशा होत्या
बाळगोपाळांसाठीच्या वेगवेगळ्या कथा, त्यातील आपण अतिशय सारांश या ठिकाणी पाहिला. धन्यवाद.